या वर्षीच्या वीस ऑक्टोबर पासून ऊस गाळप हंगाम सुरू करण्याचा निर्णय शासनाने घेतला असून ऊस दर नियामक मंडळ सदस्यांकडून आज मुख्य सचिव महाराष्ट्र राज्य साखर आयुक्त शेतकऱ्यांच्या विविध प्रलंबित प्रश्नांबाबत निवेदन देण्यात आलाय यंदाचा ऊस गाळप हंगाम वीस ऑक्टोबर पासून सुरू करण्याचा निर्णय शासनाने घेतलाय तर मागील हंगामातील थकील एफ आर पी एस आर पी ची देणी व्याजासहित देईपर्यंत कारखान्यांना गाळप परवाना थांबवण्यात यावा तसेच

देणी ही वीस ऑक्टोबरच्या अगोदर द्यावीत जे साखर कारखाने संपूर्ण देणी देणार नाहीत त्यांना कोणत्याही प्रकारे कोणत्याही परिस्थितीत गाळ परवाना देऊ नये त्याच्यानंतर दुसरा महत्त्वाचा निर्णय असा झालेला आहे की ज्या ज्या प्रकारे कारखान्यांच्याकडनं शेतकऱ्यांची ज्या ज्या प्रमाण फसवणूक किंवा ज्या ऑनलाईन बॅगिंगच्या संदर्भातले निर्णय आहेत ते या ठिकाणी आम्ही साखर आयुक्तांना सांगितले आणि सगळ्यात महत्त्वाचे निर्णय आहेत त्याच्यामध्ये की वाहतुकीच्या तीन टप्प्यातला जो निर्णय आहे त्याच्यामध्ये ऊस उत्पादक शेतकरी सभास्थांना जास्तीत जास्त फायदा कसा होईल हा एक निर्णय आम्ही त्या ठिकाणी घेतला आणि ऊस नियमक मंडळाची बैठक ही कारखाने घ्यावी अशा प्रकारचा आज इथं निर्णय झाला आणि सोळा तारखेला नि या ठिकाणी ऊस नेमक मंडळाची मिटिंग होऊन त्यानंतर मुंबईला दुसरी मिटिंग होईल आणि त्यानंतर कारखाने चालू करायला परवानगी देतील